महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मतदानासाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज आहेत। जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांच्याकडून अधिक माहिती घेत आहेत आमच्या सिनियर रिपोर्टर देवयानी बरसकर। आपण थेट जाऊया सिंधुदुर्ग। जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारलं एकूणच या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी पोलीस बंदोबस्त आणि एकूणच तयारी कशी केलेली आहे। मिस्टर गेडाम साहेब, विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण पोलीस बंदोबस्त कसा तयार केलेला आहे? विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये 1500 पोलीस, 550 होमगार्ड आणि 3 पॅरामिलिटरी कंपन्या आणि 1 स्टेटची कंपनी आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये प्रत्येक बूथवर निवडण्यात आलेलं आहे। तसेच महत्त्वाच्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। प्रत्येकपासून स्टॅटिक टीम सगळं निवडण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जिल्हा पोलीस यंत्रणेच्या अंडरमध्ये कंट्रोलमध्ये आहे। आतापर्यंत ऑलमोस्ट 700 लोकांपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त जर वेळेवर कोणी काही गोंधळ घातला, कोणी काही प्रॉब्लेम्स क्रिएट केले तर त्यांना डील करण्यासाठी आमचे नेते बदल जिल्ह्यात राहणार आणि कोणती सिच्युएशन असली त्यांनी करणार। जिल्ह्यामध्ये कोणताही व्हल्नरेबल एरिया नाही आहे, कोणताही क्रिटिकल ग्रुप नाही आहे, संवेदनशीलता जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आहे। एकूणच या मतदान झाल्यानंतर किंवा मतदानाच्या प्रोसेसमध्ये तशीच काही आपत्कालीन परिस्थितीचा उद्भव तर तुम्ही काय नियोजन केले? त्याच्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी रिझर्व फोर्स ठेवण्यात आलेला आहे, रिझर्व अधिकारी ठेवण्यात आलेले आहेत। जर कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आधी 15 मिनिटात परिस्थिती पोहोचेल आणि ते सिच्युएशन हँडल केली। आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घराघरात मतदार पाहणार, कोकणचा सत्ता संघर्ष पाहता सिंधुदुर्ग लाईव्ह। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।